विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोडे क्रमांक 69 विचारण्यात आलेले होते. खालीलपैकी कोणत्या आकृतीची लांबी जास्त आहे? एक आकृती आहे रेषा ए बी ची आणि दुसरी आकृती आहे किरण पी क्यू ची. आता या दोन्हीपैकी कोणत्या आकृतीची लांबी जास्त आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ही समजणं गरजेचं आहे की रेषा म्हटलं की त्याच्या दोन्ही बाजू अमर्यादित असतात, दोन्ही बाजूंना बाण दाखवलेला आहे. तर किरण असेल तर किरणाची मात्र एकच बाजू अमर्यादित असते. जरी एकच बाजू अमर्यादित असेल आणि एकच बाजू मर्यादित असली तरी दोन्हीही आकृतींची लांबी आपण मोजू शकत नाही. आणि जर दोन्ही आकृतींची आपण लांबी मोजू शकत नसेल तर त्यापैकी कुणाची लांबी जास्त आणि कुणाची कमी हे आपण निश्चित सांगू शकणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे की निश्चित सांगता येत नाही. जर कुणी उत्तर रेषा ए बी लिहिलं असेल तर ते चुकलं, कारण दोन्हीही रेषा किंवा दोन्हीही आकृती अमर्यादित आहेत. आता वेळ झालेली आहे आजच्या कोड्याची, कोडे क्रमांक 70. एकाच प्रतलातील दोन विरुद्ध किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असेल तर कोणती आकृती तयार होईल? प्रश्न अतिशय सोपा आहे, याचे उत्तर आपल्याला पुढील कोड्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद.